उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे। शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी 100 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत या ठिकाणी लवकरच उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे दिली। शिर्डी येथे उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कामांसाठी सुरू करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते, तर याप्रसंगी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे सीईओ पी शिवाशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते। पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की उत्तर अहमदनगर जनतेसाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी उपयुक्तता आहे। या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक अडचणी दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे। महसूल विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत। नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत कमी मानवी हस्तक्षेपशिवाय पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्यावर महसूल विभागाचा भर आहे, असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं। जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झालाय, लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा काढलाय, शेतपीक नुकसानीची 25% अग्रिम देण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, असं स्पष्ट करत महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनानं तात्काळ करण्याची गरज आहे। शिर्डी परिसराच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जागेवर एमआयडीसी, साईबाबांच्या जीवनावर आधारित 100 कोटी खर्चून थीम पार्क, 600 कोटी खर्चून शिर्डी विमानतळाची नवीन विस्तारित इमारत असे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाबरोबर रोजगार वाढीला चालना मिळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं। उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मी काय फार मोठं भाषण करणार नाही, पण या कार्यालयाची उपयुक्तता किती मोठी राहणार आहे। कोपरगाव राहता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोला तालुक्यातील सगळ्या नागरिकांना 70-80 किलोमीटर 100 किलोमीटर रोजचा नगरचा प्रवास करायचा, जे प्रशासकीय काम नगरमध्ये व्हायचं ते आता हाकेच्या अंतरावर तुमचं कार्यालय झाल्यामुळे आता त्याची त्या प्रश्नाची सोडवणूक त्याच्या अडचणी ते दूर होण्यामध्ये निश्चितपणे मदत होईल। आणि बऱ्याच दिवसांची मागणी होती, परंतु आज राज्यामध्ये महायुतीत सरकार सत्तेवर आलं आहे, जनतेच्या मनात सरकार आलेला परिणाम अडचणी लोकांच्या येणाऱ्या मागण्या त्याचा विचार करताना आणि सगळं करताना जो आर्थिक भूर्दंड नगरला जाऊन येणं काही तू समज सोपं नाही, पुन्हा गाडी घेऊन जायचं, माणसं बरोबर घेऊन जायचं, त्यांची सोय तुमची सोय, मला वाटतं तेवढा लोकाभिमुख कारभार त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला करता येईल असं माझं स्वतःच व्यक्तिगत मत आहे। आणि म्हणून आज मोजणीच्या बाबतीमध्ये आपण अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या मोजणीच्या आपण जवळजवळ सगळ्यांचे अर्ज आता मोजणी म्हणून पूर्ण केले गेलेले आहेत, मोजण्या पूर्ण झालेल्या आहेत। कारण सामान्य माणसाचा रोजचा संबंध महसूल विभागाशी आहे, तुम्ही कोणत्या गोष्टी हात लावा, जमिनीचा महसूल खात आहे, वागे भावसे बसलेले आहेत। आज तुमच्या वकिली पेशामध्ये सुद्धा सगळे दावे महसुली संदर्भात आहे, आणि खात्याची व्याप्ती मोठी आहे। जो आदरणीय देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी जो आपल्याला मंत्र दिलेला आहे, सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास, त्या एका मंत्रावर आधारित जनमानसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणताना त्याच्या मनामध्ये त्या कामाचा शासनाचा योजनेचा विश्वास आपण निर्माण करताना पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका आहे। गतिमान पद्धतीने आपलं सरकार काम करत आहे, अनेक निर्णय आपण केलेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी करणं हे आपल्या सगळ्यांपुढे मोठं आव्हान आहे। 1 रुपयात पीक विमा द्यायचा आपण निर्णय केला, त्याची 25% रक्कम अग्रिम देण्याबाबत निर्णय झाला,
तातडीनं शासकीय यंत्रणेनं त्याच्यामध्ये पावलं उचलून आमच्या शेतकऱ्यापर्यंत अग्रिम रक्कम कशी जाईल या दृष्टीने आता पाऊल या ठिकाणी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी असणाऱ्या महामंडळाच्या जमिनीमध्ये आपण लगेच त्याला अध्यक्ष मीच आहे आणि मग मला जो निर्णय करता आला आणि मला वाटतं पुढच्या 1-6 महिन्यामध्ये या कामाला गती येऊन चांगल्या प्रकारची या ठिकाणी उद्योग सुरू करताना प्रामुख्याने या भागातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची त्याच्यामध्ये आपण याची व्यवस्था करू. तर रोजगार निर्माण करणं तर बरे झालेले आहे. आता प्रत्येक तुम्हाला साईबाबा संस्थांमध्ये घ्या. आता बाबावर किती भार टाकणार. शेवटी जेवढ्या सुविधा संस्थान भाविकांकरता निर्माण करतंय तो आपला प्रयत्न तो चालूच आहे. अधिकाधिक जेवढ्या सुविधा निर्माण होतील तेवढा रोजगार निर्माण होईल. परंतु त्यापेक्षाही याबरोबर आता साईबाबांच्या जीवनावर आधारित आपण थीम पार्क उभा करतोय. आपलं रिलायन्स आणि महिंद्राची आपली चर्चा सुरू आहे. 100-100 कोटी रुपये खर्च करून तो थीम पार्क उभारायला तर बाबाच्या जीवनावरील सगळ्या बाबाची जी माहिती आहे जीवनपटाच्या ठिकाणी आपण या थीम पार्क निमित्त उभं करू. तिथे काही रोजगार येईल. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराची मोठी संधी आता प्राप्त होते. शिर्डीचा विमानतळाचा विस्तार होतो. आता 600 कोटी रुपयाचं विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळालेली आहे. ते प्रकल्पाचा विमानतळाचा मोठा होईल. पण आता काम थांबलेलं नाही. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एवढ्या ज्या ज्या काही सुविधा आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देता येतील तो करण्याचा आपला प्रयत्न आहे. मला आनंद आहे की आज हा सगळा संपूर्ण ज्या 3-4-5 तालुक्यांमध्ये खासदार साहेबांचे लोखंडे साहेबांचा आग्रह आणखी कुठला तालुका घ्यायचा नेवासा मग तो आहे त्याचा विचार करू आपण त्याच्यामध्ये. खरं म्हणजे आपण ज्या जागेत बसलो ती जागा पूर्वी किती गलिच्छ होती. तिथे 250-300 दुकानं होती. मंदिरात जायला जागा नव्हती. ती सगळी आपण काढली त्या 2000 मला वाटतं 4-5 च्या दरम्यान हे कॉम्प्लेक्स बांधला दुकानदारांसाठी. तिथे जेवढे दुकानं होते त्यासाठी कॉम्प्लेक्स बांधला. 11,000 रुपये गाळे दिले आपण. त्या लोकांनी माझ्यावर टीका केली होती 11,000 गाळे मिळणार आहे का दिले आपण. आणि 16 कोटी शाळा होती मराठी आपण नवी शाळा बांधून दिली जिल्हा परिषदेला. ही 16 कोटी जागा आपण शिर्डीला संस्थांना काय दिली. वाढत्या गर्दीचा परिणाम लोकांना इथे आपल्याला गर्दी थांबवता आली पाहिजे आणि म्हणून आज शिर्डीचा होणारा कायाकल्प शिर्डीमध्ये होणारं विकासात्मक परिवर्तन हे निश्चितपणे भविष्यातील आणखी रोजगार निर्माण करील. भाविकांच्याकरता सुविधा निर्माण करील. अधिकाधिक जनतेचा त्या ठिकाणी आपल्याला जनतेसाठी उपयुक्त अशा प्रकारची कामं करता येतील अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आपल्या खात्री देतो. खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्यक्षेत्रात संपूर्ण नेवासा तालुक्याचाही समावेश करणं गरजेचं आहे. शेती महामंडळाच्या जागेवर आयटी पार्क झाला तर शिर्डीची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होईल असं त्यांनी म्हटलं. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनीही याप्रसंगी आपलं मत व्यक्त केलं. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ यांनी केले तर आभार अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मानले. एसएनएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साईज सुडाळे शिर्डी.